नागपूरमधून, नागपूरमध्ये कोरोनाचा आजही विस्फोट पाहायला मिळाला. आज 3796 नवे कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत. नागपूरमधली आजपर्यंतची कोरोनाबाधितांची सर्वाधिक वाढ आहे. सलग तिसऱ्या दिवशी उच्चांकी वाढ पाहायला मिळते. यापैकी शहरात 2913 तर ग्रामीणमध्ये 880 कोरोनाबाधित नवे सापडलेले आहेत. कोरोनानं 23 जणांचा बळी घेतलेला आहे. शहरातून 14, ग्रामीणमध्ये 6, तसंच जिल्ह्याबाहेरील 3 जणांचा यात समावेश आहे. दरम्यान आज 1227 जण कोरोनामुक्तही झाले. नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक झालेला असून दिवसभरात 3796 इतक्या नव्या उच्चांकी रुग्णांची नोंद झालेली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे वापरायला अत्यंत कम्फर्टेबल जीन्स, अनेक दिवस न धुता वापरता येणारा कपडा, तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली पॅन्ट, जीन्स किंवा डेनिम हा वापरण्यासाठी आणि वावरण्यासाठी अत्यंत सोयीचा कपडा, त्यामुळे अनेक जण जीन्स वापरणं पसंत करतात. मात्र डिसेंबरमध्ये सरकारनं एक आदेश काढून सरकारी कार्यालयांमध्ये जीन्स वापरण्यावर बंदी आणली होती. जीन्स सोबत टी शर्ट, गडद रंगाचे विचित्र नक्षीकाम असलेले कपडे घालून कार्यालयात येऊ नका असं आदेशात म्हटलं होतं. पुरुषांसाठी ट्राउझर पॅन्ट, साधा शर्ट, तर महिलांसाठी साडी किंवा सलवार, चुडीदार असा ड्रेस कोड ठरवून देण्यात आला होता. मात्र आता सरकारनं या निर्णयात थोडा बदल केला असून जीन्स वापरायला परवानगी दिली आहे. सरकारी कर्मचारी आणि संघटनांनी याचं स्वागत केलंय. ड्रेस कोडच्या संदर्भात आम्हाला सगळ्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि तो अतिशय छान होता. कारण काय, हे प्रशासकीय आपलं मुख्य प्रशासन आहे, इथून सगळ्या राज्याचा कारभार चालला जातो आणि इथे व्हिजिटर्स येतात, इतर लोकप्रतिनिधी येतात आणि त्याच्यामुळे इथले आपले कर्मचारी किंवा अधिकारी त्यांचा पेहराव इम्प्रेसिव्ह असावा, समोरच्यावर छाप पडणारा असावा. 8 डिसेंबर 2020 चा जो शासन निर्णय, त्याच्या अनुषंगाने एक परिपत्रक, शुद्धी परिपत्रक काढलं आणि त्या शुद्धी परिपत्रकामध्ये जीन्स वापरण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. त्याबद्दल मी शासनाच्या आणि अजितदादा पवारांचे मी मनापासून संघटनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो. जीन्स वापरायला परवानगी मिळाली असली तरी अन्य ड्रेस कोड मात्र कायम आहे. टी शर्ट सह रंगीबिरंगी कपडे घालण्यावर बंदी कायम आहे. अमित जोशी, Zee 24 तास, मुंबई. यानंतर आणखी काही घडामोडी पाहणार आहोत, मात्र थोडक्यात. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे